किमी अंतर चालून गाठले रुग्णालयामध्ये. ही बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील करवाड या गावामध्ये. या गावामध्ये सोमवारी 2.5 वर्षाच्या मुलीला अचानक झटके येऊ लागले, तर तिच्या आई वडिलांनी घरी वाहन नसल्यामुळे आणि रस्त्यामध्ये चिखल असल्यामुळे 6 किमी अंतर चालून मुलीला दवाखान्यामध्ये भरती केली. धन्यवाद. माझे नाव काजल मनोहर मालिक. यवतमाळ जिल्ह्यात 2 शेतकरी आत्महत्या. कर्ज बाजारीपणाला कंटाळून गेली म्हणून बाबूराव चव्हाण यांनी विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली. दुसरे, घाटंजी तालुक्यातील जरूर या गावातील जनार्दन उके यांना सोसायटीचे 90,000 रुपयांचे कर्ज आणि बोंडअळीमुळे पीक नाही झाले म्हणून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. माझे नाव सलोनी संदेश. मी वर्तमानपत्रातून काही माहिती सांगणार आहे. पथदिव्याचा घोटाळा, 2 अधिकारी निलंबित. ही घटना अहमदनगरमध्ये घडलेली आहे. महापालिकेतील 40 लाख रुपयांचा पथदिव्यांचा घोटाळा विद्युत विभागाचे प्रमुख तथा अतिथी शाखा प्रमुख अभियंता आर जी सातपुते आणि इलेक्ट्रिक बी सी सावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या महापालिकेतील आयुक्त घनश्याम मंगळे यांनी ही कारवाई केली आहे. तर पथदिवे न बसवता 40 लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली होती. तर या गत महिन्यातील सभेत हा घोटाळा झाल्याचे उघडकीस. माझं नाव संजिता उपरे. मी आत्ता वर्तमानपत्रातून वाचलेली एक बातमी सांगणार आहे. जीव देण्यासाठी रेल्वे खाली गेली तरी सुरक्षित. एक महिला आपल्या छोट्याशा बाळासोबत रुळांच्या मध्ये गेली, पण सुदैवाने रेल्वे गेल्यानंतरही हे मायलेज सुरक्षित राहिले. ही घटना मध्य प्रदेशात निपानगर येथे घडली. महिलेचे नाव तबसुम होते. आपल्या 2 महिन्यांच्या मुलासह ती रुळांच्या मध्ये झोपली. त्याचवेळी पुष्पक एक्सप्रेस आली आणि त्यांच्यावरून गेली. तर ते दोघेही या चमत्कारीकरिता सुरक्षित राहिले. मग तिथल्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. धन्यवाद. माझे नाव आहे साक्षी बंडू शेटे. मी हे बातमी वर्तमानपत्रातून सांगणार आहे. संपर्श दशाने बालिकेचा मृत्यू. ही घटना चिमूर जिल्ह्यातील पळसगाव गावातील एका बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान घडली आणि तिच्या आई वडिलांना माहीत झाल्यानंतर तिला आरोग्य रुग्णालयात नेले व तिला नेताच रस्त्यात तिचा मृत्यू झाला. धन्यवाद.